जळगाव जिल्ह्यातील यावल आणि रावेर तालुक्यासह नजीकच्या धुळे जिल्ह्यातही मध्य प्रदेशातून अनेक जण उदरनिर्वाहासाठी आपल्या परिवारासह येऊन स्थायिक झालेले आहेत हे आदिवासी लोक सणाच्या अथवा अत्यावश्यकतेवेळी मध्य प्रदेशातील आपल्या मूळ गावी जात असतात ठुषा भावला बारेला हा आपल्या परिवारासह यावल तालुक्यातील फैजपूर नजीक न्हावी शिवारात शेतमजुरीसाठी आला होता ठुषा याची सासू आणि सासरेही त्याच्यासोबतच राहत होते सर्वजण मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते ठुषा याची पाच वर्षाची मुलगी अनिता ही बालपणापासून व्याधीग्रस्त होती तिला पोटफुगीचा आजार बळावला होता तिचे पोट कायम फुगलेले असायचे बारेला परिवार आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे पाच वर्षाची मुलगी अनिता हिचा केवळ थातूर मातूर इलाज करून तिचा बाप ठुषा हा दिवस काढत होता दिवसेंदिवस तिचा पोटफुगीचा आजार वाढतच होता त्यातच तिचा इलाज वेळेवर होत नव्हता त्यामुळे घरात तो एक वादाचाच विषय झाला होता पाच वर्षाची मुलगी हिच्या पोटफुगीच्या व्याधीमुळे घरात कायम कटकट होत असे घरात होणारे वादविवाद घरातील लहान मुलांच्या बालमनावर दुष्परिणाम करणारे असतात मात्र घर लहान असल्यास आणि त्या घरात घरातील सदस्य अधिक असल्यास घरातील वाद घरातच लहान मुलांसमोर होतात कधी कधी हे वाद घराच्या बाहेर अंगणातही होतात असाच काहीसा प्रकार ठुषा याच्या लहान मुलीच्या बाबतीत सुरू होता त्या अज्ञान बालिकेचा यात काहीही दोष नव्हता तिला निसर्गाने ही व्याधी दिली होती तिचा वेळेवर इलाज होणे गरजेचे होते तो इलाज वेळेवर होत नसल्यामुळे त्या बालिकेचे आजोबा आणि ठुशाचे सासरे छंटा बारेला हे सोबत वाद घालत होते हा प्रकार बघता बघता रोजचाच झाला होता पाच वर्षाची बालिका अनिता हिच्या आजारपणाला तिचा बाप ठुशा वैतागला होता मुलीला दवाखान्यात नेत नाही म्हणून होणाऱ्या वादालाही तो वैतागला होता बुधवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी नेहमीप्रमाणे याच विषयाला अनुसरून घरात वाद झाला घरात वाद झाला असल्यामुळे हा वाद कायमचा संपवण्याच्या मानसिकतेतच तो आला होता गुरुवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी घरातील सदस्य बाहेर गेले होते कुणी मजुरीसाठी तर कुणी मध्य प्रदेशात आपल्या घरी गेले होते घरात केवळ त्या व्याधीग्रस्त बालिकेसह तिची मोठी बहीण आणि ठुषा असे तिघेच जण होते आपण त्याला दवाखान्यात नेत असल्याचे मोठ्या मुलीला सांगून तो घराबाहेर निघाला सोबत त्याने पाच वर्षाच्या अनिताला घेतले त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते त्याच्या मनात मुलगी आणि त्याची चीड येत होती याशिवाय त्याच्या मनात घरात होणाऱ्या वादामुळे संतापही येत होता मुलीला सोबत घेऊन तो रस्त्याने चालत होता सोबत असलेल्या बालिकेला कायमचे संपवण्याचा कुविचार त्याच्या मनात चमकून गेला या बालिकेलाच कायमचे संपवले तर आपल्या मागचा ससेमीरा कायमचा संपेल असा त्याने मनाशी विचार केला आपण आपल्या बापाबरोबर दवाखान्यात जात असल्याचे ती बालिका मनाशी समजत होती मात्र नियतीच्या आणि आपल्या बापाच्या मनात काय सुरू आहे हे, हे त्या आजान बालिकेला ठाऊक नव्हते काळरूपी बापासोबत ती मरणाच्या दिशेने वाटचाल करत होती गुरुवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस हा त्या बालिकेच्या जीवनातील शेवटचा दिवस होता पायी चालत असतानाच न्हावीशेत शिवारात धीरराज चौधरी यांच्या मालकीची विहीर जवळ आली विहिरीजवळ येताच ठुषा त्याच्यातील सैतानी वृत्ती जागी झाली काही कळण्याच्या आत त्याने सोबत असलेल्या पाच वर्षाच्या बालिकेला विहिरीत फेकून दिले पाच वर्षाची बालिका काही वेळातच बुडून मरण पावली बालिकेचा जीवाच्या आकांताने झालेला आक्रोश सुरू असतानाच त्याने घटनास्थळावरून धूम ठोकली तो मध्य प्रदेशात आपल्या गावी खरगोन जिल्ह्यातील झिरण्या तालुक्यातील कुलझिरी या गावी पळून गेला दरम्यान बराच वेळ झाला तरी आपली लहान बहीण अनिता आणि बाप अद्याप घरी परत आला नाही म्हणून मोठी मुलगी विचारात पडली घरातील सर्व सदस्य मध्य प्रदेशात गेलेले होते दिनांक सतरा ऑगस्टचा तो दिवस असाच गेला दिनांक अठरा ऑगस्टचा दिवस निघून गेला आपली बहीण आणि बाप अद्याप घरी आला नाही म्हणून मोठ्या मुलीला अन्न पाणी गोड लागत नव्हते तिने परिसरातील सर्व जागी आपल्या लहान बहिणीचा आणि बापाचा शोध घेतला मात्र तिच्या पदरी निराशाच आली शुक्रवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी शेतमालकाला त्याच्या विहिरीत एका बालिकेचा मृतदेह हो, तरंगताना नजरेस पडला शेतमालक धीरज सुधाकर चौधरी यांनी तात्काळ या घटनेची खबर फैजपूर पोलीस स्टेशनला दिली पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले बालिकेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर तिची ओळख पटवण्यात आली ओळख पटल्यानंतर पोलिसांना समजले की तिचा बाप ठुषाबारेला हा सतरा ऑगस्टपासून बेपत्ता अर्थात फरार आहे बालिकेला दवाखान्यात नेत असल्याचा बहाणा करून तो तिच्यासह घरातून निघाला होता मात्र बालिकेला दवाखान्यात न नेता त्याने तिला विहिरीत फेकून दिल्याचे चौकशी अंती उघड झाले बालिकेच्या मोठ्या बहिणीने दिलेल्या माहितीच्या आधारे संशयाची सुई फरार ठुशा बारेला याच्यावर स्थिरावली होती सुरुवातीला या घटनेप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला संशयित ठुषा बारेला हा दिनांक सतरा ऑगस्ट ते दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस या कालावधीत फरार होता पोलीस त्याच्या मागावर होते अखेर त्याला मध्य प्रदेशातून शोधून आणण्यात पोलीस पथकाला यश आले चौकशी अंती त्याने आपला गुन्हा कबूल केला आपली मुलगी नेहमी आजारी राहत असल्यामुळे आपण तिला विहिरीत फेकून दिल्याचे त्याने कबूल केले त्याचे सासरे अर्थात मयत बालिकेचे आजोबा छंटा बारेला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ठुषा बारेला याच्याविरुद्ध कलम तीनशे दोन प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला घरात एक वेळ खायला नसले तरी हरकत नाही मात्र घरात आजारपण नको असे जुने जाणते लोक म्हणत होते मात्र निसर्गानेच जन्मजात अथवा बालपणापासून आजारपण अथवा काही व्याधी दिल्यास मनुष्याचा इलाज असतो त्यात त्यात घरात देवाने आजारपण दिल्यास कुणाकडे दाद मागावी आजारपणाला वैतागून अनेक जण आत्महत्याही करतात सततच्या आजारपणामुळे नातेवाईकही कंटाळून जातात घरात सतत आजारी राहणाऱ्या व्यक्तीमुळे घरातील इतर सदस्यांना त्रास होत असतो आजारी अथवा व्याधीग्रस्त व्यक्तीला शारीरिक आजारासोबतच मानसिक आजार देखील हळूहळू बळावत असतो डॉक्टर आपला इलाज करत असतात मात्र आजारी व्यक्तीमुळे घरातील परिवारातील इतरांना होणारा त्रास डॉक्टर दूर करू शकत नाही त्यामुळे काही वेळा आजारी माणसाच्या दुःखी जगण्यापेक्षा त्याने मेलेले बरे असे वाटून जाते हा विचार काही वेळा जन्मदात्या बापाला खुनी बनवतो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते तुमचे मत तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि हो अशाच प्रकारे सत्य घटना ऐकण्यासाठी या चॅनलला पुन्हा भेट द्या चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सत्य सत्यघटनेसहित तोपर्यंत धन्यवाद